सगळ्या नांदेडकरांना माझा नमस्कार. आज आपल्याला माहित असेल की आपला जे जिल्ह्यामध्ये आपण जे लॉकडाऊन लावलेलं होतं ते येत्या 4 तारखेपर्यंत आहे आणि आज आम्ही काही ऑर्डर काढलेले आहे ते लॉकडाऊन आपल्या नांदेड जिल्ह्याच्या मध्ये जे लॉकडाऊन होतं त्याचं एक्सटेन्शन नसून ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या शासनाने जे आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहे नाईट कर्फ्यूच्या त्यानुषंगाने तो ऑर्डर काढलेला आहे. त्यामुळे काही समाजामध्ये काही लोक कन्फ्युजन क्रिएट करत आहे की जो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 4 तारखेपर्यंत जो लॉकडाऊन होता तो पुन्हा 15 एप्रिलपर्यंत आपण एक्सटेंड केलेला आहे, हे चुकीचं आहे. हा जो 5 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत जो ऑर्डर आहे तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्या शासनाने जो दिलेला गाईडलाईन्स आहे नाईट कर्फ्यूच्या त्याच्या अनुषंगाने ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या आस्थापना वगैरे उघडे राहणार, सब्जेक्ट टू काही कंडिशन आहे की रात्री 8 ते सकाळी 7 वाजतापर्यंत सगळं बंद राहणार, कारण त्याच्यामध्ये नाईट कर्फ्यू आपण इम्पोज केलेला आहे. त्यामुळे कसल्याही अफवांना बळी न पडता माझी सगळ्यांना विनंती आहे की जो माझा ऑर्डर आहे आज काढलेला तो सगळ्या आपण वेबसाईटवर टाकला आहे, सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सर्क्युलेट केलेला आहे, आपण मीडियाला पण दिलेला आहे आणि न्यूजपेपर मध्ये पण उद्या सगळं येईल. त्यामुळे कसलीही याच्यामध्ये कन्फ्युजन न ठेवता फक्त प्रशासनाने जे आदेश दिलेले आहेत त्याचाच तुम्ही गांभीर्यपूर्ण विचार करून त्याचा अंमलबजावणी करावी.